मऊ खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या। मकर संक्रांत जवळ आली आहे, हळदी कुंकवाची तयारी करायची आहे, बाकीची सगळी तयारी पण करायची आहे। लाडू वळायला वेळ नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने 15 मिनिटात या वड्या तयार होतात, आणि अगदी तुम्ही पहिल्या वेळी करणार असाल तरीही या वड्या चुकणार नाही, याचा पाक चुकत नाही, वड्या कडक होत नाही, छान खुसखुशीत होतात। या वड्या आत्ता बनवून ठेवल्या तरी रथसप्तमीपर्यंत मस्त खुसखुशीत राहतात। चला मग आपण जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया। तयारीचा सगळ्यात पहिला भाग म्हणजे एका ताटाला आपण तूप चोळून चोळून लावायचं आहे आणि ही ताटली बाजूला ठेवायची आहे। एका पॅनमध्ये 2 वाट्या तीळ घ्यायचे आहेत। इथे आपण गावरान तीळ वापरतोय आणि हे स्वच्छ धुवून वाळवून मग मी वापरतीये। आता हे तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत, त्याचा चुटचुट आवाज येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। भाजून झाले की ह्याच्यामध्ये आपण 2 वाट्या तीळ घेतले तर 1 वाट्या आपण भाजलेले साल काढलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि परत 1 मिनिटभर याला भाजून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे तीळ आणि शेंगदाणे गार झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची भरड काढून घ्यायची आहे। हे खूप बारीक नाही करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडासा क्रंच राहायला पाहिजे म्हणून आपण भरड काढूया। व्हिडिओमध्ये दिसतंय तितपत जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता 2 वाट्या तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे असं प्रमाण आपण घेतलंय ना, मग त्याच्यासाठी आपल्याला 2 वाट्या चिरलेला गूळ घ्यायचा आहे। हा चिक्कीचा गूळ नाही आहे, गूळ आपण साधाच वापरणार आहोत, तो चिरून घ्यायचा आहे। आता जेव्हा आपण गूळ पॅनमध्ये घालतो ना त्यावेळी इकडे तिकडे जायचं नाही आहे, आपल्याला इथेच उभं राहून हा गूळ कंटिन्युअसली ढवळत राहायचा आहे। आता हा गूळ पूर्ण वितळला आहे आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे बुडबुडे यायला लागलेत। असं झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। आणि आता बघा, आता बुडबुडे थोडेसे वाढलेले आहेत ना, साधारण 2 ते 3 मिनिटांनी हे असे बुडबुडे दिसायला लागतात आपल्याला। असं झालं की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि गॅस बंद करून आपण जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट बनवलं आहे ते थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे। आपण थोडं थोडं घालूया, एकदम भस्कन सगळं घातलं तर त्याचे गोळे होतील, ते व्यवस्थित मिक्स होणार नाही, म्हणून आपण हे थोडं थोडं घालून सगळं पॅनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, हे छान सगळं एकजीव झालं आहे मिश्रण। आता हे मिश्रण आपण तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये ओतायचं आहे आणि ह्याला छान थापून घ्यायचं आहे। माझ्याकडे हा स्पॅच्युला आहे, त्याने मी थापून घेतेय, पण स्पॅच्युला नसेल तर सपाट बुडाची वाटी घेऊन आपण ह्याला थापायचंय। हे जाड पातळ तुम्हाला हवं तसं थापू शकता, किंवा तुम्ही नेहमी नेहमी करत असाल आणि तुम्हाला जमत असेल तर हाताला थोडंसं तूप लावायचंय आणि ह्या वड्या छान थापून घ्यायच्यात। थापून झाल्या की ह्याच्यावरती आपण किसलेलं सुकं खोबरं घालायचंय आणि तेही छान थापून घ्यायचंय। आणि हे कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊया। छान खोलपर्यंत चाकू घुसवायचा आहे म्हणजे त्या इझिली ताटापासून वेगळ्या होतात। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं गार होऊ द्यायचंय आणि संपूर्ण गार झालं की आपल्या खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या तयार आहेत। जरूर करून बघा, तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणीबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।